त्याच्या धंड्याचा मैत्र होतो, सत्य न्यायाचा मंत्र देतो, वारा होऊन क्षणात येतो, अनरानाचा बंडवा होतो, राजा माणूस हा दिलदार, लकलक नंगी तलवार। प्रतिथ यश युवा उद्योजक गलाई व्यवसायासोबतच दुग्ध व्यवसायात आपला वेगळा ठसा उमटवणारे राजा सारखं दिलदार मन असलेले आमचे दैवत लेंगरे इथल्या सुरेश भाऊ दूध संघाचे चेअरमन माननीय श्री सुरेश भाऊ शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक प्रवीण शहाजी पवार आणि प्रमोद चंद्रकांत पवार वासंबे आणि मित्र परिवार। ओ भारी फासू नये इथली माती। सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी प्रथमतः आपल्याला धन्यवाद देतो आणि यानंतर आपल्या जत तालुक्याचे म्हणजे पैसा अफाट असतो पण धम्मासाठी कोणी असं काम करत नाही, ते काम करण्याचं काम आदरणीय सांगलीकर साहेबांनी केलेलं आहे। 20 एकर जागा आहे त्या ठिकाणी, त्या विहार मोठं उभा केलं आहे, हॉल उभा केला आहे आणि भविष्यामध्ये आता 2 महिन्यापूर्वी आंध्र या ठिकाणी होऊन जवळजवळ 50 ते 1 कोटीचे 7 फूट झाडं आणून वृक्षारोपण पण त्या ठिकाणी धमभूमी या ठिकाणी केलंय। त्याच पद्धतीनं एक नॅचरल त्या ठिकाणी वडा म्हणा तर त्या ठिकाणी असल्यामुळं त्यांच्या मनामध्ये आलं की बाबा या ठिकाणी बोट व्हावी की जेणेकरून जे महाराष्ट्रातून आणि कर्नाटकमधून जे बौद्ध बांधव येतात आणि त्यांना एक पर्यटन स्थळ व्हावं हा हेतू ठेवून देखील त्या ठिकाणी ते काम चालू केले। त्याच पद्धतीनं ध्यान साधना असेल म्हणजे लोकांना विपश्यना केंद्र असेल किंवा मोठा हॉल असेल त्याचं देखील काम चालू आहे आणि अशा पद्धतीनं भरीव काम त्यांनी प्रचंड प्रमाणात काम म्हटलं तर हरकत नाही। कारण आज आपण चैत्यभूमी बघितला असाल, नागपूरची दीक्षाभूमी बघितला असाल, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये जत तालुक्यातील भुगवाड या ठिकाणी धर्मभूमी मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की सांगलीकर साहेबांनी बाहेर देशात फिरून करून थायलंड असेल जपान असेल या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी ते काम केलेलं आहे मोठ्या प्रमाणात आणि भविष्यामध्ये देखील बुद्धमूर्ती 65 फूट आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 16 फुटी पुतळा भविष्यामध्ये त्या ठिकाणी उभारणार आहे त्याचंही काम प्रगतीपथावर आलं आहे। आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल अशा पद्धतीनं साहेबांचं काम प्रामाणिक आणि कुठलाही हेतू न ठेवता ते करा लागले इतकं सुंदर। आम्हाला अभिमान आहे आम्हाला सर्व बौद्ध बांधवांना की त्यांचं काम आहे आणि त्यांच्या कामाला आमच्याही शुभेच्छा आहे आणि उद्या प्रथम वर्धापन दिन आहे आणि या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून नव्हे तर देशातून लोक त्या कार्यक्रमाला यावीत याकरता ही प्रेस आयोजित केलेली आहे। आपण बघितलं असाल गेल्या वेळी देखील साहेबांनी प्रेस घेतली, लाखो लोक महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेर आले, भंतेजे आले आणि चांगला कार्यक्रम घडवला, भोजनदान केले। आज देखील आपण पौर्णिमेला बघितलं असाल साहेब स्वतः तिथे येऊन दिवसभर 10 ते 5 कार्यक्रम घेतात आणि भंतेजांचं प्रवचन वगैरे असतंय, जेवण असतंय, भोजनदान अशा पद्धतीनं वाढत चाललेलं आहे आणि तुमचं पत्रकार बांधवांचं देखील सहकार्य महत्त्वाचं आहे। तुम्ही सहकार्य करा आपल्या दैनिकात प्रिंट मीडियामध्ये छापून सहकार्य करावे अशी विनंती आहे। यानंतर आपल्या आदरणीय उद्योगपती आणि मिरज विधानसभेचे भावी आमदार ज्यांनी म्हणजे डोक्यात हेतू ठेवून केलेलं नाही ते काम त्यांचं त्या ठिकाणी चांगलं चालू आहे आणि आमच्या देखील जत तालुक्यातील चांगल्या पदा दुसरं एक सांगायचं राहिलं की जत तालुक्यातील सुशिक्षित बेकार असतील महिला असतील यांच्यासाठी एक उद्योग उभा केला आहे 4 एकरमध्ये आणि तयार आहे, मशिनी आली, कारखाना तयार आहे, ते लवकरच ते पण चालू करणार आहे जेणेकरून बौद्ध समाजाचंच नाही SC NT OBC ST जनरल महिलांना ते काम देऊन आपला उदरनिर्वाह कुटुंब चालावं हा हेतू ठेवून त्यांनी तिथं काम केलेलं आहे, त्याचं देखील लवकरच काम चालू होणार आहे आणि यानंतर आपले आदरणीय सांगलीकर साहेब बोलतील। नमस्कार, जय भीम, नमो बुद्धाय। आज
जतमध्ये पत्रकार परिषद घेण्यामागचा हेतू म्हणजे धम्मभूमी गुगवार प्रथम वर्धापनदिन व भव्य धम्म परिषद आयोजित केलेला आहे येत्या 12 नोव्हेंबर 2023 त्यासाठी आपण पत्रकार बांधवांना मित्रांना बोलून याची माहिती द्यावी म्हणून आजचा पत्रकार परिषद आहे। आणि पत्रकार परिषदेमध्ये मला एवढं सांगायचं आहे की गेल्या वर्षी जे आपण लोकार्पण सोहळा साजरा केला मग त्या लोकार्पण सोहळ्यापासून आत्तापर्यंत म्हणजे वर्षभरामध्ये आपण काय केलं तर तुम्ही जागेवर जाऊन पाहत असेल सम्राट अशोक काय हॉल उभा केला आपण आणि मोठ्याचे मोठे एक विहीर काढलेला आहे आणि कमीत कमी 5000 झाडं लावलेली आहे मी। मग झाडं एवढ्यासाठी दुष्काळी भागामध्ये झाडं लावणं काही सोपी गोष्ट नाही पण झाडं फक्त लावून राहिलं नाहीत। आता ह्या वेळेला फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण कार्यक्रम घेणार होतो पण बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तयार आहे गौतम बुद्धाची 55 फुटाची आपले पुतळे तयार करायला दिलेले आहे। गौतम बुद्धाचे पुतळा तयार झाल्या न कारणाने आम्ही तो प्रोग्राम थोडंसं पुढे ढकललेला आहे तो येत्या फेब्रुवारीमध्ये घेण्याचं मानस आहे। भव्य भव्य दिव्य आहे म्हणजे एकदम गौतम बुद्धाची मूर्ती ते कशासाठी असेल तर ते आपण बाहेरच ठेवणार आहे म्हणजे तुम्ही आता ह्या कार्यक्रम आला तर बघाल तुम्ही जवळजवळ बेस जो तयार करायचा असतो आपण चबुतरा म्हणतो आपण तो तयार आहे ऑलरेडी फक्त मूर्ती येऊन फिट करायचं आहे। मला एकच म्हणायचं आहे की बाबा हे जो 20 एकर जे जमिनीमध्ये फक्त गौतम बुद्धांचं फोटो लावलं आणि आपण त्रिशिरण पंचशील म्हणल्याने काय होणार नाही सर्व जाती धर्मातले लोक तिथं यायला पाहिजे खरोखर बुद्धिझम म्हणजे काय समजून घ्यायला पाहिजे येले आलेल्या माणसांनी फक्त स्वीकारा किंवा प्रेशराईज नाही आहे बाबा खरोखर बुद्धिझममध्ये काय आहे किंवा इतर धर्माची धर्माची उदाहरणार्थ म्हणतो की ख्रिश्चन धर्म असेल मुस्लिम धर्म असेल किंवा हिंदू धर्म असेल त्यांच्या आणि ह्याच्यामध्ये फरक काय आहे मी एक बुद्धिस्ट आहे म्हणून मी सांगणं वेगळं पण तुम्ही प्रत्यक्ष तिथं येऊन त्याची अनुभूती घ्यावी ह्यासाठी मी सगळ्यांना तुम्हाला तुमच्या माध्यमातून त्यांचा काय म्हणतो की बोलवतो तुम्हाला म्हणजे तिथं बोलवणं एवढ्यासाठी बोलवतो की ते बघा तुम्ही बघून तुम्ही ठरवा की त्या ठिकाणी लायब्ररी असणार आहे लायब्ररीमध्ये गौतम बुद्धाच्या वरती असणार आहे बाबासाहेब असणार आहे बाबासाहेबांनी बुद्ध धर्मच का स्वीकारला हे पण सगळ्यांना कळलं पाहिजे इतर धर्म सोडून काय बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे। हे दुष्काळी भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये माझ्यासारख्या एका सामान्य मोलमजुरी करणाऱ्यांच्या जन्मी पोट जन्मल्या पोटी जन्मलेला एका मुलाच्या किंवा एखाद्या माणसाच्या हातून हे असं कार्य घडतोय हे काय आम्ही ठरवून घडवलेलं नाही एक कार्य घडून गेलेले आहेत त्यामुळे ती कशासाठी झालं की दुष्काळी भागातनं आत्तापर्यंत म्हणजे तुम्हाला सांगायला मला आशीर्वाद वाटेल की 7 कंट्रीतनं लोक आलेत आणि आपल्या भारतातले एकही राज्य राहिलेलं नाही प्रत्येक राज्यातली माणसं येऊन इथे व्हिजिट करून गेलेले आहेत। परवा दिवशी पौर्णिमेच्या दिवशी स्वतः मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी विचारलं बंतेजींना आमचे बंतेजी गेले होते महाराष्ट्रातून अरे म्हणजे सांगलीकरांनी ते बांधलेलं आमच्यापेक्षा खरोखर मोठं आहे का म्हणजे त्यावेळेला आमच्या बंतेजीने एकच सांगितलं साहेब तुम्ही जे काय केलेलं आहे सर्व सरकारी फंड सरकारी जागेतनं केलेलं आहे तर सांगलीकर एकमेव माणूस असा आहे की स्वतःच्या पैशातून स्वतःच्या खर्चातून कोणाकडनं 1 रुपया न घेता उभा केलेला आहे त्यामुळे तुमचं मोठं आहे की त्यांचं मोठं आहे तुम्ही विचारायची वेळच नाही यायला पाहिजे तो माणूस त्या माणसाने जे केलं आहे ते फार मोठं आहे हे आमच्या महाराष्ट्रातल्या बंतेंनी त्यांना उत्तर दिलं ते क्लिप दाखवलं मला त्यांनी त्यांच्याबरोबर झालेलं संभाषण मी मोठेपणासाठी सांगत नाही मी पण आपण ठीक आहे ती खरगे साहेबांनी तिथं उभं केलं आहे आपण इथं उभं करतो आणि आपल्याला जो आदरणीय म्हणतो आपण की पूज्यनीय पण समजतो दीक्षाभूमी आणि चैत्यभूमी त्या मानाने आपण काय कम्पॅरिझन करत नाही स्पर्धा करत नाही ते आपले पूज्यनीय असं जे स्टेट असतं आज सांगलीकर कितीही मोठा झाला तरी देखील आई वडिलांना काय मुलगाच आहे का नाही त्या पद्धतीने ते दोन वास्तू जे उभा आहेत त्यांच्याशी आम्ही कधी कम्पॅरिझन करणार नाही पण आपण आपल्या पद्धतीने काय इथं उभं करायचं आहे आणि मला एवढंच म्हणायचं की काय आपण महाराष्ट्र राज्य बौद्धमय करणार आहे का नाही माहीत नाही कमीत कमी आपण पश्चिम महाराष्ट्र तरी बौद्धमय बौद्ध म्हणजे बौद्धांचे विचार म्हणजे समानतेचे विचार म्हणतो मी समानता विचार कधीही केलं असताना बाबासाहेबांनी जेव्हा घटना लिहायचा प्रयत्न केला तेव्हा स्वतंत्रता पहिला घेतला नाही पहिल्यांदा बाबासाहेबांनी घेतलं समानता ते समानता बुद्धिझममधलं आहे कशात बुद्धिझम आहे स्त्री पुरुष बुद्धी समान असेल किंवा कुठल्या जाती याच्यामध्ये काय असमानता नसणार आहे ह्या सर्व गोष्टी घडलेली बुद्धिझममध्ये आहे
ते बुद्धिझम आपण इथं रुजवायचा प्रयत्न करतो. ते करण्यामध्ये कळत न कळत तुम्ही लोक कुठल्या जातीचे आहे, कास्टचे आहे, महत्त्वाचं नाही आहे. प्रत्येकांना विचार वाचायचं अधिकार आहे, वाचलं पाहिजे आणि काय चांगलं आहे ते घेतलं पाहिजे. ते चांगलं तुम्ही घेण्यासाठी यायला पाहिजे तुम्ही लोक, असं तुम्हाला मी विनंती करतो. आणि आज म्हणजे 12 नोव्हेंबर 2023 मोठ्या प्रमाणामध्ये भिक्खूसंघ येणार आहेत, काही कार्यक्रम होणार आहेत. आणि इथं आजही या वेळेला पण आम्ही एक पथ्य पाळलेलं आहे, कुठल्याही राजकीय नेत्यांना आम्ही बोलवलेलं नाही. गेल्या वेळेलाही बोलवलं नव्हतो, या वेळेला बोलवलं नाही. पण मूर्तीच्या उद्घाटनाच्या वेळेला आपले राजकीय लोकांचे प्रेशर फार आले. आम्ही काय केलं म्हणे, आम्ही अचूत आहोत म्हणे. तुम्ही समानता समानतेचे लेक्चर देता आणि आम्हाला का बोलवत नाही. तर पुढच्या वेळेला जे फेब्रुवारीमध्ये होणार आहे त्यासाठी सर्व जे जे बुद्धिझमचे विचाराचे आहेत त्या सर्व नेतृत्वाला ऑल ओव्हर इंडियातून बोलवून जत म्हणजे काय आणि जतच्या एखाद्या ठिकाणी काय माणूस एक उभं कर केलेलं आहे ते पाहण्याकरता किंवा जतकरांना भेटण्याकरता किंवा सांगलीकरांना भेटण्याकरता म्हणतो. सांगली जिल्ह्यातले आपण एक सांगली जिल्ह्यातले एक आहोत. एक मी केलं म्हणजे मी एकट्याकडनं नाही झालं ते. आणि आज मी एक पहिल्यापासून सांगत आलो होते म्हणजे मी जे म्हणतो की मी एकटा केलं, मी एकटा नाही, माझ्याकडे बाबासाहेबांनी ठेवलेले पैसे आहेत ना, मी खर्च केलं आहे असं मी समजतो. माझं काही याच्यामध्ये नाही आहे, बाबासाहेबांचं मी फक्त पाईक आहे एवढंच आधी सांगतो. आणि सर्वजण आपण यावे आणि याला थोडं प्रचार प्रसार कशापर्यंत करायचं, ज्या ज्या लोकांपर्यंत पोहोचवता येईल त्या त्या लोकांपर्यंत आपण पोहोचवण्याची व्यवस्था करावी हे सांगण्याकरता तुमच्यापर्यंत आलो आहे मी. तेवढं काम आपण कराल अशी आशा बाळगतो आणि इथंच थांबतो. जय भीम, जय मोठा.